भिवंडी ग्रामीणमध्ये काँग्रेसची बूथ बांधणी अभियानाला उत्साही प्रतिसाद। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी स्वपायाचा नारा दिल्यानंतर प्रदेशस्तरावरून सक्षम बूथ बांधणीच्या सूचना देऊन आल्याने काँग्रेसचे मतदार संपर्क अंतर्गत बूथ बांधणी अभियान सुरू केले असून भिवंडी तालुका ग्रामीण काँग्रेस कमिटीने बूथ बांधणी अभियान सुरू केले असून मुंबई नाशिक महामार्गावरील काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या कार्यालयात नुकतीच बूथ बांधणी अभियानाला जोरदार प्रतिसाद मिळत आहे। ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद सोरगे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभरात विविध तालुक्यात बूथ बांधणी अभियान सुरू आहे। त्या माध्यमातून आगामी येणाऱ्या निवडणुका या संदर्भात देखील चर्चासत्र सुरू आहे। भिवंडी ग्रामीण बूथ बांधणी अभियानादरम्यान काँग्रेस ठाणे ग्रामीण उपाध्यक्ष शरद ठाकरे, ठाणे जिल्हा ग्रामीण सरचिटणीस पंकज गायकवाड, भिवंडी तालुका युवक अध्यक्ष निलेश भोईर, ठाणे ग्रामीण सचिव सुधाकर इताडकर, ज्येष्ठ नेते बी डी पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर शेळके, सोशल मीडिया अध्यक्ष ज्ञानेश्वर हुकमाई, अनुसूचित जाती काँग्रेस अध्यक्ष संजय गायकवाड, ठाणे जिल्हा ग्रामीण मुबिसर पटेल अध्यक्ष ओबीसी विभाग, भिवंडी संतोष ठाकरे, ज्येष्ठ नेते नरेश माई, ज्येष्ठ नेते शोराब गुजर, अध्यक्ष ओबीसी अशोक पालकर इत्यादी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट।